शासकीय कार्यालयात काम घेऊन आलेल्या प्रत्येकाचे काम वेगवानपणे झाले पाहिजे. जनतेची नियमाकुल कामांची अडवणूक करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली जाईल असा सूचनावजा इशारा खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी सटाणा येथे आढावा बैठकीदरम्यान दिला आहे. त्यांच्या उपस्थितीत सटाणा येथे प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची विकास कामांसंबंधी आढावा बैठक घेण्यात आली. दरम्यान त्यांनी मतदारसंघातील केळझर व हरणबारी धरण येथे जलपूजन करीत त्यानंतर अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणीही केली. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा दिनेश बच्चाव यांनी दिनांक 29 ऑगस्ट रोजी मतदारसंघातील सटाणा भागाचा दौरा करीत नागरिकांच्या घाटीभेटी घेऊन समस्या जाणून घेतल्या आहेत. सकाळी प्रारंभीच तालुक्यातील केळझार व हरणबारी धरणात पाण्याची चांगल्या पद्धतीने साठवण झाल्याने डॉक्टर शोभा बच्चाव यांनी जलपूजन केले आहे. दरम्यान मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व शेतीसाठी उपयोगी पाण्याचा प्रश्न काही अंशी निकाली निघाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी डांग सौदानी येथील तुटलेल्या पुलाची देखील पाहणी करण्यात आली. त्यानंतर नागरिकांच्या विनंतीवरून डॉक्टर शोभा बच्चाव यांनी अलियाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देत पाहणी करून आरोग्य केंद्राच्या दुरावस्थेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासन प्रमुखांना केल्या आहेत. त्यानंतर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालय या ठिकाणी प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तालुक्यातील विविध विकास कामे व प्रलंबित कामकाजाचा आढावा जाणून घेण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी उपस्थित होते. तसेच अनुपस्थित असलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करीत त्यांना कामकाजाविषयी योग्य त्या सूचना खासदार महोदयांनी केल्या आहेत. याप्रसंगी उपस्थित नागरिक तक्रारदार यांच्या समस्या जाणून घेत त्या तात्काळ निकाली काढाव्यात सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. झालेल्या आढावा बैठकीत दिव्यांग बांधवांच्या विविध योजना व मिळणारे लाभ, रेशन कार्डासंबंधी नागरिकांच्या अडचणी, शेतकरी पीक विमा, लँड सीडिंग, सबरी व विविध घरकुल योजना, अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला पुनर्धरण प्रकल्प, 8 नंबर चारीचा प्रश्न, तसेच डावा व उजव्या कालव्यातून पाणी वाटपाचे नियोजन, सटाणा ते ताहाराबाद रस्ता व सटाणा ते समरस फाटा रस्ता कामाच्या दर्जाबाबत विविध विषयांवर खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत. नागरिकांची नियमातील कामे वेगवानपणाने करावी. कामकाजात नागरिकांची कुठेही अडवणूक करू नये, अन्यथा कठोर भूमिका घेतली जाईल असा सूचनावजा इशारा यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे. यावेळी खासदार डॉक्टर शोभा दिनेश बच्चाव यांच्यासह प्रांताधिकारी कल्पना ठुबे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंत आहिरे, डॉक्टर दिनेश बच्चाव, निवासी नायब तहसीलदार सचिन मार्के, राजेंद्र पाटील, शिरस्तेदार राहुल निकम, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गजेंद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते प्रकाश अण्णा देवरे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष किशोर कदम, मॅप तहसीलदार राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट, शिवसेनेचे नेते शक्ती दळवी, दिनकर पाटील, डॉक्टर विलास बच्चाव, कैलास बोरसे आदींसह सटाणा व बागलान परिसरातील शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केजर डागा काढण्याची पुरेशी वर्क क्षमता 80 क्युसेक्स आहे. आता किती क्युसेक्स तुम्ही सर्वेक्षण करू आणि सर्व बांधकाम आणि जिथे जिथे भराव किंवा आवश्यक काम असेल, लाईनिंग वगैरे करणं, ते सर्व काम करून आपण प्रस्ताव सादर करू. त्याच्यासाठी निधी आहे? नाही, निधी नाही मॅडम. मग कसं करणार तुम्ही? कार्यकारी चर्चा करतो शिरपूर जळत गावानजीकच्या पूल कामाची चौकशी करावी यासाठी समाजवादी पार्टीने धरणे आंदोलन पुकारले आहे. 3रा दिवस उलटूनही अद्याप मात्र बांधकाम विभागाने कोणत्याही चौकशीची भूमिका घेतलेली नाही. याविरुद्ध उचित कारवाई न झाल्यास
मुंबई आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समाजवादी पार्टीने दिला आहे. शिरपूर तालुक्यातील जळोद गावानजीक सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पूल बांधण्यात आला आहे. मात्र या पूल कामाचा दर्जा निकृष्ट असून कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे अशी तक्रार करीत कामाची दक्षता व गुण नियंत्रण पथक नाशिकमार्फत चौकशी करावी, दोषींवर कारवाई व्हावी यासाठी समाजवादी पार्टीने धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाचा तिसरा दिवस उलटूनही बांधकाम विभाग मात्र कोणतीही दखल घेण्यास तयार नाही. अखेरीस समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंता यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. तात्काळ दोषींवर कारवाई न केल्यास पुढील आंदोलन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी छेडण्यात येईल असा इशारा समाजवादी पार्टी वाहतूक सभेचे अध्यक्ष गुलाम कुरेशी यांनी दिला आहे. यावेळी समाजवादी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिला ना सर, लेकिन इसके पहले हमने 27/8/2024 को 27/8/2024 को मतलब आंदोलन शुरू करने के एक दिन पहले जैसा कि आपने उसके पहले एक लेटर दिया था, बिल्कुल आंदोलन चालू कर रहे हैं बरोबर. उसके पहले हमने मतलब 27/8 को जैसे कि ऊपर से कार्यकारी अभियंता है, इन्होंने हमको लेटर दिया कि सर हमने उनको बोला था आप आंदोलन कर रहे हैं, हमको रिपोर्ट चाहिए जो कुछ भी, तो हमने उनको बोला था, उन्होंने कार्यकारी अभियंता ने ये कार्यालय को एक रिपोर्ट दिया, उसमें उन्होंने लिख दिया सब कि भाई ये काम का टकराव ऐसे ऐसी है, 28/8/2024 को बैठने वाले क्वेश्चन पे बैठने वाले, उसके संदर्भ में उन्होंने डाल दिए और उसमें लिखा कि आपको विषयांकित प्रकरणी आपले मागणीनुसार मतलब आपको जिल्हा अध्यक्ष समाजवादी पार्टी आपको उन्होंने लेटर दिया है विषयांकित प्रकरणी आपले मागणीनुसार दक्षता व गुण नियंत्रण मंडळ नाशिक यांच्याकडून कामाची पाहणी करण्यात आली आहे. त्यांनी कामाबद्दल व कामाच्या दर्जाबद्दल कुठलाही आक्षेप घेतलेला नाही. सद्यस्थितीत पुलाचे बांधकाम पूर्ण झाले ऐसा रिपोर्ट उन्होंने किया है. मी गुलाम मोहम्मद कुरेशी, समाजवादी पार्टी अध्यक्ष वाहतूक सभा. समाजवादी पार्टीच्या वतीने बेमुद्दत धरणे आंदोलन आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात लावलेलं आहे. आज धरणे आंदोलनचा आमचा तिसरा दिवस आहे, तरी सुद्धा अधीक्षक अभियंता कोणतीही कारवाई करायला तयार नाही. शिरपूर गावालगत झालेला जे पूल होता त्याची चौकशी दक्षता व गुण नियंत्रण विभाग नाशिककडे आम्ही मागणी केली होती, परंतु एकही पत्र कारवाई अहवाल काहीच आमच्याकडे आजपर्यंत आलेला नाही आहे. जर आम्हाला न्याय मिळाला नाही आणि त्याची चौकशी सुरू झाली नाही तर समाजवादी पार्टीतर्फे तीव्र आंदोलन करू आणि पुढचं आंदोलन आमच्या आझाद मैदान मुंबई मंत्रालय येथे आमच्या प्रदेश अध्यक्ष माननीय आदिवासी माजमी साहेब यांच्या नेतृत्वात खाली राहील याची कृपया नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.